आयसीयूमधील रुग्णावर बरे होण्यासाठी जादू टोणा केल्याची घटना पुण्यामध्ये उघडकीस आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्येच हा प्रकार घडलाय. संध्या सोनवणे यांच्यावर मांत्रिकानं रुग्णालयातच तंत्रमंत्र विधी केले, त्यानंतर सोनवणे यांचा सोमवारी मृत्यू झाला. 24 वर्षीय संध्या सोनवणे यांच्या छातीत दुधाची गाठ तयार झाली होती. त्यावर उपचारांसाठी त्यांना स्वारगेट भागातील डॉक्टर सतीश चव्हाण यांच्या चव्हाण नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टर चव्हाण यांनी ऑपरेशन केलं, मात्र त्यानंतर सोनवणे यांची तब्येत अधिकच खालावली. त्यानंतर सोनवणे यांना मंगेशकर रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथं उपचार सुरू असताना डॉक्टर सतीश चव्हाण एका मांत्रिकाला घेऊन आले. मांत्रिकानं सोनवणे यांच्यावर रुग्णालयातच त्याचे तंत्रमंत्र विधी केले. त्यानंतर सोमवारी सकाळी सोनवणे यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर या सर्व प्रकाराला वाचा फुटली. एका मांत्रिकाला घेऊन जाऊन त्या ठिकाणी उपचार करणं, मग त्या मांत्रिकाने ते हळद कुंकू फुलं ह्या तिथं काढली, ते उतारा तयार केला आणि ह्यांना करणी झालेली आहे, ह्या करणीचं निवारण झालं पाहिजेत आणि त्यांना त्या मांत्रिकाला मदत करताना डॉक्टर सतीश देसाय सतीश चव्हाण हे दिसत आहेत त्या ठिकाणी. मला इन्क्वायरी हवी आहे की माझ्या बहिणीला नेमकं झालं तर काय, ती कशामुळे असं झाली आहे, ट्रीटमेंट तिला कुठे योग्य भेटली आहे किंवा अयोग्य भेटली आहे, तिचं एक रात्र जे पूर्ण ब्लीडिंग होत होतं तीन बेड चेंज केले, त्या ब्लीडिंगचं रिझन मला हवं आहे. सोनवणे यांच्या नातेवाईकांनी सर्व प्रकार सचिन तावरे यांना सांगितला, मांत्रिकाचा व्हिडिओ देखील दिला. त्यानंतर तावरे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि माध्यमांसमोर हा प्रकार आणला. डॉक्टर चव्हाण यांच्या बरोबरच दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची देखील या प्रकरणी चौकशी करावी अशी मागणी सोनवणे यांच्या नातेवाईकांनी केली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं या प्रकाराबाबत चिंता व्यक्त करत या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचं म्हटलंय. MBBS डॉक्टर आपली स्वतःचं ज्ञान जे आहे ते एका मांत्रिकाच्या पायाशी ठेवतोय आणि त्या मांत्रिकाला पेशंटला बरं करण्यासाठी ICU मध्ये आणतोय, तर मला असं वाटतं ह्याच्यासारखी दुसरी लाजीरवाणी गोष्ट नाही आहे. नुसती लाजीरवाणीच नाही, मला असं वाटतं ही चिंताजनक पण आहे आणि मला असं वाटतं हे जे लोक आहे त्यांनी कदाचित ती डिग्री घेतलेली आहे पण त्यांनी तंत्रज्ञान प्राप्त केले पण वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्या अंगात अजिबात रुजलेला दिसत नाही आहे. दिनानाथ मंगेशकर सारख्या बड्या खासगी रुग्णालयात आणि ICU मध्ये हा प्रकार घडल्यानं चिंता व्यक्त करण्यात येते. रुग्णालयानं मात्र या सर्व प्रकारापासून हात झटकले. अलाउ करत नाही, पेशंटच्या रिक्वेस्ट पण नाही आणि रुग्णालय सुद्धा करू शकत नाही, करत नाही, एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो या संदर्भात. ते आमचे डॉक्टर नाही आहेत एवढंच मी सांगू शकतो. रुग्णाला बरं करण्यासाठी डॉक्टरनंच मांत्रिकाचा आणि जादू टोण्याचा आधार घेणं हा प्रकार निश्चितच धक्कादायक आहे. त्याहूनही धक्कादायक आहे एका मोठ्या रुग्णालयात हा सर्व प्रकार घडणं. त्यामुळे नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं तक्रार करण्याची वाट न पाहता तत्काळ कारवाई करण्याची गरज आहे. नितीन पाटणकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.